20 जानेवारीला हजारो मराठा बांधवांसोबत अंतरवली सराटू येथून निघालेले जरांगे पाटील हे आज 5व्या दिवशी पुण्यात पोहोचले आहेत आणि या 5 दिवसात लाखो लोक या आंदोलनात सहभागी झाले असून जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होत आहे. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व मराठी बांधवांच्या जेवणाची आणि राहण्याची देखील सोय करण्यात आली आहे. आज आंदोलनाच्या 5व्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे लोणावळा येथे मुक्कामाला असणार आहेत आणि उद्या म्हणजेच 25 तारखेला सकाळी लोणावळा येथून निघून दुपारी जेवणासाठी मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे लाखो आंदोलकांसोबत ते दाखल होणार आहेत. त्यामुळे पनवेलच्या आसपासच्या परिसरातून आंदोलकांच्या जेवणाची सोय म्हणून भाकरी आणि चटणीची सोय करण्यात येणार आहे. तर दुपारचे हे जेवण झाल्यानंतर पुढे नवी मुंबईत प्रवेश करत जरांगे पाटील यांचं हे आंदोलन वाशीच्या दिशेने जाईल. त्यानंतर रात्रीचा मुक्काम हा वाशी येथे असणाऱ्या APMC मार्केटमध्ये होणार आहे. त्यामुळे या परिसरातील सकल मराठा समाजाकडून सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबईमधील बेलापूर नेरूळ सानपाडा परिसरातून आंदोलकांच्या रात्रीच्या जेवणाची सोयसुद्धा केली जाणार आहे. आणि नवी मुंबईतला उद्याचा हा मुक्काम झाल्यानंतर 26 तारखेला सकाळी जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईच्या दिशेने निघतील. दरम्यान उद्या दुपारी पनवेलमधील कामोठे येथे सकल मराठा समाजाकडून आंदोलकांच्या जेवणाची कशी सोय असणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत कसं केलं जाणार आहेत हे आपण बघूयात. नमस्कार. उद्या 25 जानेवारी 2024 रोजी मराठा योद्धा माननीय जरांगे पाटील साहेब हे आमच्या पनवेल नगरीमध्ये येत आहेत. त्या संदर्भात आम्ही मराठा उद्योजक सारथी आणि सकल मराठा समाज पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि सर्वसाधारणतः आम्हाला डेली 25 ते 30 हजार लोक जीवन जातील आणि त्याचे आशीर्वाद आमच्या समाज बांधवाचे आम्हाला भेटतील ह्याच्यासाठी आम्ही फार आतुर झालो आहोत. आम्हाला आशा आहे की आमच्या समाजाची आणि आम्हाला असं वाटतं की ही आमची शेवटची लढाई आहे. आम्ही काही करून यावेळेस आरक्षण मिळवल्याशिवाय माघारी येणार नाहीत. आम्ही पूर्णपणे आमच्या ताकदीनिशी समाजाच्या पाठीमागे उभं राहू. दिवस रात्र आमचे सर्व बांधव हे जवळपास 4 दिवस झाले ग्राउंड साफ करण्याच्या पाठीमागे आहेत आणि साधारणतः आमचं टार्गेट आहे की 50 हजार समाज बांधवांना आमच्याकडून अन्नदान अन्नछत्रातून अन्नाची सेवा उपलब्ध होईल आणि सर्व लोक आज समाजातील बरेचसे लोक आम्हाला काय हवंय अशी उत्सुकतेने विचारणा करतात. त्यातच आमचं सौख्य सामाल आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज.